आपण पदावर बसायचं त्या पदाला न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. राणेसाहेबांनी नगरसेवकपासून मुख्यमंत्री, मुख्यमंत्रीपासून केंद्रीय मंत्री, ज्या ज्या पदावर राहिलेले आहे त्या त्या पदाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी एक मला उत्तम उदाहरण एकदा आम्हाला सांगितलेलं, त्यांचे ज्या मी त्या फलक बघत होतो मुख्यमंत्र्यांच्या यादीचे, आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की जेव्हा वाचत 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 लोक खालती येतील आणि माझं नाव वाचतील तेव्हा लोक 2 मिनिटं तरी थांबली पाहिजे. मला वाटतं राणेसाहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये हे गुण येणं हे फार महत्वाचं आहे, आणि ते तंतोतंत गुण आमच्या संतोष कानडेजींनी घेतल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याची कारणं पण आहे आणि आमचा स्वार्थ पण आहे. जसं मी आवर्जून सांगतो, मला शेवटी आपल्या विचारांचे पक्षांचे अन्य ह्याच्या अगोदर प्रमुख राहिले गेलेले आहेत या मानधन समितीचे, पण ज्या अर्थी किंवा ज्या जोमाने आणि जिद्दीने आणि मेहनतीने आमच्या संतोष कानडेजी पद मिळाल्याच्या क्षणापासून, म्हणजे ते दुसरी सकाळ पण ते थांबले नव्हते, पण त्या क्षणापासून त्यांनी जे काम केलेलं आहे आणि दिसणारं काम केलेलं आहे, ह्या प्रत्येक कलाकारांच्या हातात असलेलं हे पत्र म्हणजे त्यांच्या आयुष्यातले एक फार मोठं मेडल आहे, अवॉर्ड आहे, पुरस्कार आहे. आणि ते हे जे काय आज आम्ही करतोय, हे जे काय माझ्या हस्ते दिलं असलं तरी याची मागची मेहनत, याची मागची धावपळ, याची मागचा चिकाटीपणा आज सगळ्याचा सगळा आमचा संतोष कानडेजींचाच आहे, हे मी आवर्जून तुम्हाला उल्लेख करतो. कारण मला माहिती आहे ते स्वतःच्या तोंडाने ह्या गोष्टी सांगणार नाहीत, म्हणून सांगण्याचं काम त्यांचं सहकारी म्हणून मीच करायला पाहिजे. त्यांनी कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर असा एकही अधिवेशन झालेलं नाही जेव्हा ते माझ्याकडे अधिवेशनामध्ये आले नाहीत आणि मला माझ्याबरोबर संबंधित मंत्र्याकडे गेलेले नाही. म्हणजे आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, ते प्रत्येक अधिवेशनाकडे संतोष कानडेजी मला फोन करतात, मला सांगतात की नितेशजी आपल्याकडे ते कला अकॅडमी झाली पाहिजे, आमच्या कलाकार मानधन, आमच्या कलाकारांची संख्या, मानधनाची संख्या वाढवा, कलाकारांची संख्या वाढवा. ही जी काही तळमळ आहे ही तळमळ जनतेसमोर आणि कलाकारांच्या समोर येणं गरजेचं आहे. याही नंतर अध्यक्ष निश्चित पद्धतीने येतील, पण जेव्हा जेव्हा कलाकार मानधन समितीचं नाव घेतलं जाईल तेव्हा आमच्या संतोष कानडेजींच्या नावापुढे लोक निश्चित पद्धतीने 2 मिनिटं थांबतील आणि अभिमानाने सांगतील. याबद्दल त्यांचं सहकारी म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन देतो.